जळगावमध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 6.45% मतदान झालंय. जळगावमध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 6.14% मतदानाची नोंद झाली, तर नंदुरबारमध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 8.43% इतकं सर्वाधिक मतदान झालंय. रावेरमध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 7.14%, तर छत्रपती संभाजीनगरात सकाळी 9 वाजेपर्यंत 7.52% आणि बीडमध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 6.72% मतदान. जालन्यामध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 6.88%, पुण्यामध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 6.61%, शिरूरमध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत सर्वात कमी 4.97% मतदान झालंय, तर मावळमध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 5.38%, अहमदनगरमध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 5.13% आणि शिर्डीमध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 6.83% मतदान झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. आता त्यापैकी रावेर शहरामध्ये मतदान केंद्रावरती रांगेत उभे असलेल्या मतदारांची चांगलीच धावपळ झाली, कारण सकाळी 8 वाजल्यापासून रावेरमध्ये पावसानं हजेरी लावल्यानं मतदारांची पळापळ झाली. पाऊस सुरू होताच मतदान केंद्रावरती व्हरांड्याबाहेर उपस्थित असलेल्या मतदारांना रांग सोडून आडोशाचा आश्रय घ्यावा लागला आणि सकाळपासून उन्हात थांबलेल्या मतदारांना पावसामुळे केंद्रातच थांबून राहावं लागलं. जळगावमधल्या रावेर मतदारसंघामध्ये एका मतदान केंद्रावरती मतदारांचा गोंधळ उडाला, कारण रांगा लागलेल्या असताना अचानक पाऊस आला आणि त्यामुळे धावपळ झाली. अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत. प्रशांत, पाऊस अवेळी आल्यामुळे काय तारांबळ झाली? श्वेता, खरं तर सकाळी लवकरात लवकर मतदान कसं करून घ्यायचं किंवा करायचं हा पूर्ण मतदारांचा आग्रह असतो, कारण उन्हाचा तडाखा हा जोरदार बसतो. पण अचानक आता त्याच मतदान केंद्रावर आपण आता आहोत, पण आता काय परिस्थिती आपण बघूया. गणेशला आपण विनंती करू दाखवूया. याच ठिकाणी अनेक मतदार रांगेत उभे होते, याच ठिकाणी पण जो पावसानं जोरदार अल्पकाळ हजेरी लावली आणि सगळ्यांची धावपळ झाली, पळापळ झाली. आता पावसानं काही काळासाठी विश्रांती जरी घेतली असली तरी आकाशात मात्र जोरदार ढग गडगडत आहे. वातावरणामध्ये पूर्णपणे मोठा बदल झालेला आहे, त्यामुळे पाऊस केव्हाही पुन्हा येऊ शकतो असं एकंदरीत इथलं चित्र आहे. पण याचा मोठा परिणाम जो झालेला आहे तो मतदानाच्या टक्केवारीवर झालाय असं आपल्याला आता तरी नक्कीच म्हणता येईल. कारण जो उत्साह मतदारांचा रांगा लावून या ठिकाणी दिसत होता, या ठिकाणी दूरपर्यंत रांगा होता, आता मात्र इथे मतदान दिसत नाहीये. आता पाऊस थांबल्यामुळे पुन्हा मतदार या मतदान केंद्राकडे येतील असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. पण आताची जी परिस्थिती आहे की अवकाळी आलेल्या पावसानं इथलं वातावरण आल्हाददायक जरी झालं असलं तरी पाऊस जर का पुन्हा आला नाही तर जो हा उकाडा जो आहे या भागातला हा अधिक दुप्पट वाढू शकतो. पण काहीही असो, मतदान हे पवित्र कार्य आहे, मतदान हे करायलाच हवं. न्यूज 18 लोकमत सुद्धा सातत्यानं आवाहन करतो, अर्थात ग्रामीण भागातला शेतकरी राजा जो असतो तो ऊन वारा पाऊस या कोणत्याही याची तमा न बाळगता आपला राष्ट्रीय कर्तव्य नक्कीच बजावेल असा विश्वास व्यक्त केला जातोय. पण आताची जी परिस्थिती आहे ती मतदान केंद्रांवर मात्र मतदारांची अत्यंत तुरंत थोडंसं थांबवते. धन्यवाद या माहितीसाठी. आता आपण शिर्डीमध्ये जाऊयात. लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. लक्ष्मण, सकाळी 7 वाजल्यापासून आतापर्यंतचे लेटेस्ट अपडेट काय आहेत मतदानाच्या टक्केवारीचे? श्वेता, शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये देखील काटेकी टक्कर आहे आणि त्या सगळ्याच्या निमित्तानं जवळपास शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये 16 ते 17 लाख मतदार आहे आणि हे सगळे मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सकाळी 7 वाजेपासून मतदान केंद्रांवरती गर्दी करून आहे. सकाळी 9 वाजेपर्यंतची जी आकडेवारी आलेली आहे त्या आकडेवारीनुसार 6.4% इतकं मतदान जे आहे ते शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये झालेलं आहे आणि आता देखील मतदान केंद्रांवरती अशा पद्धतीची गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, त्याचबरोबर तरुण असतील, या सगळ्यांचीच गर्दी मतदारसंघांवर पाहायला मिळते. विशेषतः नवमतदार जो आहे तो देखील मोठ्या संख्येने मतदान केंद्रांवर येतोय. आपल्यासोबत अशाच काही तरुणी आहे, तिच्याशी बोलूया. आज पहिलं मतदान तू केलंय, काय अपेक्षा घेऊन तू मतदान केंद्रापर्यंत आलीस? आज माझं पहिलंच मतदान आहे. ॲज अ यूथ मी हे मतदान करते, फर्स्ट माझं मतदान. तर ह्या मतदान करताना माझी ह्याच अपेक्षा आहेत की सर्व लोकांच्या शिर्डीच्या लोकांच्या सगळ्यांच्या सगळं अपेक्षा जे आहेत, गोरगरिबांची सेवा म्हणू किंवा सामाजिक कार्यकर्ते जे आहेत सगळ्यांनी सगळ्या लोकांची कामे केली पाहिजे. म्हणजे जे मोठे लोक आहेत म्हणजे आजी आजोबा असो, त्यांची पण काहीतरी आहेत अपेक्षा, सो त्यांचं पण
झाले पाहिजे प्रॉब्लेम सॉल्व्ह. आपण बघतो ह्या नवमतदारांच्या प्रतिक्रिया आहे, फारसं काही बोलता येत नसलं तरी देखील हे सगळेच नवमतदार जे आहेत ते मतदानासाठी बाहेर पडत आहे, आणि म्हणूनच शिर्डीमधला मतदानाचा टक्का जो आहे तो आता वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. 9 वाजेनंतर देखील मतदान केंद्रांवर अशा पद्धतीची मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते, आणि पुढच्या 2 तासामध्ये ही गर्दी अधिक वाढेल असा विश्वास निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना आहे. श्वेता लक्ष्मण, धन्यवाद या माहितीसाठी. यानंतर आपण जाऊयात शिरूरमध्ये. चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी तिथे आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत, सगळ्यात कमी मतदान सकाळी 9 वाजेपर्यंत शिरूरमध्ये झाल्याची आकडेवारी आली आहे, काय कारण आहेत? हो, आत्ताच मी माहिती घेतली, शिरूरमध्ये अवघं 4.97 मतदान झालेलं आहे सकाळी 9 वाजेपर्यंत. कारण उत्साह थोडा कमी दिसतोय, कारण काय कळत नाही, कारण इकडे तसं ऊन पण अजून तेवढं वाढलेलं नाही, पण उत्साह तर नक्कीच आहे, खरं तर असायला पाहिजे पण नाही दिसत तो. पण आत्ता आपण आलेलो आहोत सहकार मंत्री राज्याचे दिलीप वळसे पाटील यांचं गाव जे आहे निरगुड सर, तिथं आलेलं ते काही क्षणात इथं मतदानाला येतीलच, पण त्याच्या आधी इथं मात्र बऱ्यापैकी उत्साह दिसतोय मतदारांचा, आणि ही सगळी गर्दी आपण पाहतोय. त्यांच्या गावात चांगलं मतदान होताना दिसतंय, मागच्याच महिन्यामध्ये त्यांच्याच ग्रामपंचायतीमध्ये त्यांचा पराभव झाला होता, त्यामुळे आता या मतदानात नेमकं काय रिफ्लेक्शन येतंय ते पाहूया. आपल्यासोबत सगळे मतदार आहेत, काय सांगाल ताई, कसा आहे उत्साह मतदानाचा? मतदानचा बरोबर आहे. काय कोणाची हवा, कोणाचं वार? दिलीप, आमचा दिलीप वळसे पाटील, आमचं गावच येते आम्हाला अभिमान. कोणाची मावशी? आता तरी नाही. ठीक आहे, आता हे सगळे ग्रामीण भागातले लोक आहेत. काका, काय वारं कोणाचं हवं, का मतदान कोणाला, काय सांगता येत नाही. ही लोक खरंच ग्रामीण भागातले बोलायला थोडे दसकत आहेत. आता ज्या आजोबांनी मतदान केलं आपण यांच्याकडे जाऊया. काका, काय सांगाल, मतदान केलं, कोणाची हवा, काय वारं? इकडे इकडे बघा, कॅमेऱ्यात बघा, कॅमेऱ्यात मग कोण येईल, काय वाटत, कोण येईल, बोल येईल, हा काय वाटत, मतदान कमी होतंय लोक असं म्हणतात, कशामुळे होत, उत्साह का नाही? मी आता चालले मला नाही सांगताय, पण तुम्ही केले. हा या मतदारांच्या तर प्रतिक्रिया आपण जाणून घेऊच. थोडस थांबवते तुम्हाला. शिरूरमध्ये का मतदान कमी होतं याची कारण शोधूयाच, मात्र आता पुण्यात जाऊयात. वैभव सोनावणे तिथून आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. वैभव, पुणेकरांचा कसा प्रतिसाद मिळतोय, आतापर्यंतची मतदानाची टक्केवारी काय पुण्यातली? श्वेता, आतापर्यंत 6.61% इतकं मतदान सकाळपासून 9 वाजेपर्यंत झालेलं होतं अशी आकडेवारी जी आहे अधिकृत, ती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे. आणि सकाळच्या सत्रामध्ये उत्साह जो आहे तो पुण्यामध्ये जरा चांगला पाहायला मिळतोय. उन्ह चढायच्या आधी मतदान करण्याला प्राधान्य लोकांनी दिलेलं दिसतंय. आपण MIT शाळेमध्ये आहोत, इथं मतदान केंद्राबाहेर नागरिकांच्या रांगा लागलेल्या आहेत, आणि अत्यंत सुज्ञ उच्च आणि मध्यम वर्गातले मतदार जे आहेत त्यांनी लवकर बाहेर पडून मतदान करायचा निर्णय घेतलेला आपल्याला दिसतोय या रांगांमध्ये. एक भीती वर्तवली जात होती, शनिवार रविवार हे 2 दिवस सुट्टीचे आहेत, आणि त्याला लागून मतदानाच्या दिवशी सुट्टी असल्यामुळे अनेक जण हे बाहेर फिरायला जातील आणि मतदानाचा टक्का कमी होऊ शकतो. सकाळच्या सत्रामध्ये तरी तसं काही दिसत नाहीये. साधारणपणे 7.25% मतदान 9 वाजेपर्यंत होणं हा चांगला आकडा आहे. आता आणखी 12 वाजेपर्यंत हे मतदान किती होतं हे पाहावं लागेल. मात्र हे मतदान सुरू असताना अनेक वेगळ्या वेगळ्या गोष्टी घडत आहेत. मतदान करण्यासाठी जी जनजागृती केली जाते ती जनजागृती करताना मतदारांची नावं सुद्धा त्याच्यामध्ये राहतील याबाबत प्रशासन काही करत नाही, याचं अत्यंत ताजं उदाहरण आहे. श्रेयस कुलकर्णी आपल्यासोबत आहेत, आणि श्रेयस कुलकर्णी इथून कुठून नाही तर थेट सिंगापूरहून मतदान करायसाठी कोथरूडमध्ये आलेले होते, मात्र इथं आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, मतदार यादीमध्ये त्यांचं नाव वगळण्यात आलेलं आहे. त्यांनी यापूर्वी लोकसभेला विधानसभेला मतदान केलेलं आहे. नेमकं तुम्हाला कधी कळलं, तुम्ही स्वतः त्याच्यासाठी काही खबरदारी घेतलेली होती का मतदान पुन्हा नोंद व्हावी म्हणून, किंवा काल परवापर्यंत तुम्हाला याची माहिती नव्हती का येईपर्यंत की तुमचं नाव गेलं? नाही, माहिती डेफिनेटली होती आधी. नाव डिलीट झालेले आहे आणि नाव सापडत नाही आहे अशा गोष्टी आधी कळल्या होत्या, पण त्या कळल्या तोपर्यंत उशीर झाला होता. कारण स्लिपा घरी आल्या तेव्हा आई वडिलांची स्लिप माझ्या आली होती, पण माझी स्लिप आली नव्हती. त्यानंतर माझ्या वडिलांनी जाऊन क्षेत्रीय कार्यालय किंवा आपले लोकल जे हे ऑफिसेस आहेत त्यांच्याकडे चौकशी केली, पण त्यांनी ऑनलाईनसुद्धा चेक केल्यानंतर सांगितलं की त्यांचं नाव डिलीट झालेलं आहे. मागच्या 2021 नंतर त्यांचं असं मला आत्ता या ऑफिसमध्ये आल्यावर कळतं की 2021 ज्यांचे फोटो जुने आहेत किंवा ज्यांचे कार्ड खूप जुने, आता गेले मी 15-20 वर्ष इथे मतदान करतो आहे इंडियामध्ये, आता मी गेले फक्त 5-6 वर्ष मी बाहेर गेलो,
तर त्या कारणाने मला नाही वाटत 21 नंतर फोटो जुना असल्याच्या कारणावरनं तुमचं मतदान काढलं. किती खर्च झालाय सगळा येऊन जाऊन? माझा 25-30 हजार रुपये खर्च झालेला आहे. ठीक आहे, आता मात्र नाव नक्की नोंदवून घ्या. श्रेयस कुलकर्णींनी त्यांनी प्रयत्न केले होते त्यांना आधी कळाल्यावरती नाव नोंदवायसाठीचे, मात्र त्यांचं नाव मतदार यादीमध्ये आलंच नाही. त्यांचा यायचा जायचा सिंगापूरहूनचा खर्च जो आहे तो सुद्धा वाया गेला, आणि त्याहीपेक्षा पैशांपेक्षा मतदान करता आलं नाही याचं वाईट त्यांना वाटतंय. काही वेळापूर्वी आणखी एक आजी आलेल्या होत्या, त्यांचं नाव अचानक मतदार यादीतून गायब झाले. त्या म्हटलं मी यापूर्वी अनेकदा मतदान केलंय. आणि वैभव, हे सगळे प्रकार आपण गृहीत धरूनच मतदान आणि त्याची टक्केवारी काय हे आपण सगळ्या ठिकाणचा आढावा घेतोय. आपण आता जाऊया छत्रपती संभाजीनगरात, तिथे सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सिद्धार्थ, संभाजीनगरात काय वातावरण सकाळपासूनच, 9 वाजेपर्यंत किती टक्के मतदान झालंय, काय अपडेट? अगं 9 वाजेपर्यंत छत्रपती संभाजीनगरमध्ये 7.52 म्हणजे जवळपास 8% मतदान झाले, आणि हे मतदान थोडंसं समाधानकारक आपण मानू शकतो. कारण आज वातावरण सकाळी थोडं चांगलं होतं, मात्र आता ऊन पडायला सुरुवात झालेली आहे, मात्र ढगाळ वातावरण होईल असं या ठिकाणी आहे. आणि 7.52-9 वाजेपर्यंत हा चांगला आकडा आहे. मी आता शारदा मंदिराच्या मतदान केंद्रावर आणि या ठिकाणी आता थोड्या वेळ चंद्रकांत खैरे येऊन आपलं मतदान करतील. आपण बघतोय मतदान केंद्रावर आता लाईन लागायला सुरुवात झालेली आहे. काही मतदान केंद्रावर याच्यापेक्षा जास्त मोठ्या लाईन्स आहेत, कारण लोकांना आता स्वतःहून मतदान करायचं, लोक जागृत आहेत. आणि खास करून जे पहिले वोटर आहेत, पहिले वोटर ते या ठिकाणी येत आहेत आणि मतदान करत आहेत, त्यांच्यामध्ये एक वेगळा उत्साह सुद्धा दिसतोय. जसं छत्रपती संभाजीनगर हे तिरंगी लढत आहे या ठिकाणी, MIM चे इम्तियाज जलील असतील, शिवसेनेचे संदीपान भुमरे आणि चंद्रकांत खैरे उबाटा गटाचे. एकंदरीतच या ठिकाणी मतदार जरी उमेदवार जरी असले तरी खऱ्या अर्थानं या ठिकाणी लढत जी आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना आणि उद्धव ठाकरे उबाटा शिवसेना गट यांच्यामध्येच या ठिकाणी आहे. एकंदरीतच आपण बघतोय उत्साहात वातावरण आहे. सकाळी थोडं मतदान 7 वाजता सुरू झाल्यानंतर अर्ध्या पाऊन तासामध्ये वैजापूर असेल, कन्नड असेल या भागातील 5-6 मशीन्स बंद पडल्या होत्या, मात्र प्रशासन तयार आहे. रिस्पॉन्स टाईम त्यांचा 10-12 मिनिटांमध्ये त्यांनी त्या ठिकाणी मशीन्स रिप्लेस केल्या आणि त्या ठिकाणी मतदान सुरळीत सुरू झालेलं आहे. आतापर्यंत एवढीच अडथळ्याची बातमी या ठिकाणी होती मतदानाच्या, मात्र आता या ठिकाणाहून प्रशासन असेल किंवा मतदार असेल आता गर्दी करायला लागतील. आता 1-2 तासानंतर फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मतदान होऊ शकतं, आणि मागच्या वेळेस 65% मतदान झालंय. सगळ्या नेत्यांनी या ठिकाणी मतदान वाढीची शक्यता वर्तवलेली आहे. प्रशासनाने सुद्धा लोकांनी बाहेर पडून मतदान करावं यासाठी जनजागृती असेल, कलापथक, या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. शेवटी मतदाराच्या राज्यात काय मतदाराच्या भविष्यामध्ये ते 4 तारखेला तुम्हाला दिसेलच की आमचे उम्मेदवार किती मताने निवडून येतील. काही रक्षाताईंनी प्रतिक्रिया देत असताना एक खंत व्यक्त करून दाखवली, तुम्ही त्यांच्या सोबत जर असता तर त्यांना अधिक आनंद झाला असता, ताकद वाढली असती, नाता भाऊ जसे सोबत आले तसे तुम्ही यायला पाहिजे होते. मी ती प्रतिक्रिया ऐकलेली नाही, पण बघा एक परिवार म्हणून जेव्हा आपण एकत्र असतो तेव्हा नक्कीच त्या गोष्टीचा फायदा असतो. आज जी परिस्थिती ओढवली आहे त्या परिस्थितीनुसार त्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत आणि मी महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबत आहे. आणि गेल्या अनेक वर्षांच्या आमच्या राजकारणामध्ये आम्ही आमच्या ज्या पक्षाबरोबर आम्ही राहिलो आहे त्या पक्षाशी एकनिष्ठ राहिलेलो आहोत, त्यामुळे मी महाविकास आघाडी म्हणून आज आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वात काम करते आणि एकनिष्ठतेने आज माझे सगळे पदाधिकारी महाविकास आघाडीचंच काम करत आहेत. त्यामुळे कदाचित त्यांना असं वाटतंय की आम्ही तिकडे असतो तर आमचे सगळे पदाधिकारी त्यांच्यासोबत असते, ते साहजिक आहे. हस्त आंदोलन केलं, वाढदिवस देखील होता त्यांचा, काय शुभेच्छा दिल्या? आज मतदान केंद्रावरती येत असताना समोरच त्या गाडीमध्ये बसून जात होत्या. समोरासमोर आल्यानंतर आपण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मी दिलेल्या आहेत. आणि नक्कीच बघा, मी आधीही सांगितलेलं आहे की राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असतं आणि नात्याने त्या माझ्या वहिनी आहेत आणि नात्याने वहिनी असताना त्यांना शुभेच्छा देणं काही गैर असं मला वाटत नाही. रोहिणी खडसे माध्यमांशी बोलत होत्या आणि आता ही दृश्य आपण पाहतोय ती पंकजा मुंडे ज्या बीडच्या महायुतीच्या उमेदवार आहेत आणि मतदान करण्याला जाण्यापूर्वी त्यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतलंय. त्याचसोबत आता पुढे त्या मतदान करतील, त्यांच्यासोबत त्यांचे समर्थक आहेत. पंकजा मुंडे या मंदिरात दर्शनासाठी आलेल्या होत्या. प्रत्येक उमेदवाराची ही एक स्टाईल, मतदान करण्यापूर्वी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन
दर्शन घेतले, देवदर्शन केले आणि आता ही दृश्य आहेत छत्रपती संभाजीनगरातील. चंद्रकांत खैरे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आणि ते सहपत्नीक पोहोचलेले आहेत मतदान केंद्रावरती मतदान करण्यासाठी. एकीकडे पंकजा मुंडे तर दुसरीकडे चंद्रकांत खैरे हे उमेदवार आपलं मतदान करतील, मतदानाचा हक्क बजावतील. चंद्रकांत खैरे हे आपल्या कुटुंबासोबत मतदान करण्यासाठी पोहोचलेले आहेत केंद्रावरती आणि बघूया ते माध्यमांशी काय बोलतात. वेगवेगळ्या ठिकाणी उमेदवार देवदर्शन करून मतदानासाठी पोहोचलेले आहेत आणि आता या मतदान केंद्रावरती भली मोठी रांग लागली आहे छत्रपती संभाजीनगरच्या आणि तिथे चंद्रकांत खैरे आमच्या प्रतिनिधीनं थोड्या वेळापूर्वीच सांगितल्याप्रमाणे चंद्रकांत खैरे याच ठिकाणी मतदान करण्यासाठी येणार आहेत आणि ते आपल्या कुटुंबियांसोबत मतदान करतील. छत्रपती संभाजीनगरात जिथे चंद्रकांत खैरे यांचं मतदान आहे तिथे भली मोठी रांग लागली आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला चांगला प्रतिसाद मिळतोय आणि ही दृश्य पंकजा मुंडे या मंदिरामध्ये गेले असताना त्यांचे चाहते त्यांच्यासोबत सेल्फी घेताना दिसतायत. आता आपण थेट जाऊयात छत्रपती संभाजीनगरातून. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेतच. सिद्धार्थ, तुम्ही म्हटल्याप्रमाणे आता थोड्या वेळात पोहोचतील चंद्रकांत खैरे आणि पोहोचलेत ते मतदानासाठी, कोण कोण आहे त्यांच्यासोबत? बरोबर वेळेवर पोहोचलेले, 10:10 त्यांनी मुहूर्त काढला होता पूजा अर्चा करून, त्यानुसार ते बरोबर 10 वाजता या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचं सगळं कुटुंब आहे. विशेष करून त्यांची वयोवृद्ध आई सुद्धा त्यांच्यासोबत आहे, त्यांची पत्नी आहे, त्यांचा मुलगा या ठिकाणी, कुटुंबासहित ते मतदानाला या ठिकाणी आलेले. चंद्रकांत खैरे सकाळी 6 वाजल्यापासून विविध मंदिरात जाऊन त्यांनी पूजा अर्चा केलेली आहे. आपल्याला माहिती आहे चंद्रकांत खैरे खूप धार्मिक आहेत, त्यामुळे सगळ्या मंदिरांची पूजा करून ते या ठिकाणी आलेले आहेत आणि निश्चित आता आई आहे, त्यांची पत्नी आहे आणि चंद्रकांत खैरे या ठिकाणी मतदान करतील. आणि एकंदरीत जसं मी आधी सांगितलं की चंद्रकांत खैरे यांची भिडत खऱ्या अर्थाने त्यांच्या विरोधात संदीपान भुमरे शिंदे गटाचे, दोघांमध्ये हिंदुत्ववादाचा मुद्दा असेल किंवा इतर सगळ्या गोष्टींवरून दोघांमध्ये बऱ्यापैकी प्रचारात खडाजंगी उडालेल्या आणि दोन्ही गटाचे कार्यकर्ते परवा दिवशी सुद्धा भिडले, एकमेकांना त्यांनी मारामारी सुद्धा केलेली. त्यामुळे चंद्रकांत खैरे आणि संदीपान भुमरे यांच्यामध्ये प्रचंड या ठिकाणी तणाव आहे, दिवसभर तो तणाव राहील असं वाटतं. मात्र पोलीस प्रशासन असेल यांनी खबरदारी घेतलेली आहे की दोन्ही गट कुठेही कुठल्याही मतदान केंद्रावर आमने सामने आले तर त्यांचा बंदोबस्त कसा करायचा, कारण इतर मतदार डिस्टर्ब होता कामा नये, प्रशासन आणि पोलीस त्याची काळजी घेते. निश्चित आता चंद्रकांत खैरे बाहेर आल्या अगदी बरोबर आहे सिद्धार्थ, धन्यवाद या माहितीसाठी आणि चंद्रकांत खैरेंची प्रतिक्रिया तर आपण जाणून घेऊच. वेगवेगळ्या ठिकाणची दृश्य आपण दाखवतोय जिथे उमेदवार मतदानासाठी पोहोचतायत, दिग्गज नेते मंडळी अभिनेते मतदान करतायत, ही सगळी दृश्य आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. यानंतर एक महत्वाची बातमी आपण पाहणार आहोत. सकाळी 7 वाजल्यापासून चौथ्या टप्प्यासाठी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे आणि याच दरम्यान एक मोठी बातमी येते, सिंगापूरहून मतदार आले मात्र यादीमध्ये नावच नाही असा प्रकार घडलाय. पुण्यामध्ये श्रेयस कुलकर्णी यांचा मोठा भ्रमनिराश झाला, मतदान केंद्रावरती येऊन मतदार यादी तपासून नाव नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. फोटो जुना असल्याच्या कारणातून श्रेयस कुलकर्णी यांचं नाव मतदार यादीमधून काढण्यात आल्याचं त्यांना सांगण्यात आलंय आणि यापूर्वी सुद्धा मतदान केलं असल्याचं त्यांनी सांगितलंय. मात्र सिंगापूरहून खास मतदानाकरता ही व्यक्ती भारतात आली, मात्र यावेळी इथे आल्यानंतर त्यांचा मोठा भ्रमनिराश झाला. पुण्यामध्ये मतदान केंद्रावरती येऊन बघतात तर काय, तर मतदार यादीमधून आपलं नावच गायब असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. कारण काय, तर फोटो जुना असल्याच्या कारणास्तव श्रेयस कुलकर्णी यांचं नाव मतदार यादीतून काढण्यात आल्याचं त्यांना सांगण्यात आलंय. त्यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांनी, पाहूयात. जबाबदारी आहे किंवा आपलं कर्तव्य आहे म्हणून अनेक जण मतदान करण्यासाठी परदेशातून सुद्धा येत असतात, मात्र परदेशातून इथं आल्यानंतर जेव्हा मतदानाला ते पोहोचतात आणि आपलं नावच मतदार यादीतून गायब झाल्याचं त्यांचं लक्षात येतं तेव्हा त्यांची भावना काय असेल? हे मतदार जे आहेत ते सिंगापूरहून आले होते, सिंगापूरहून मतदानासाठी आले आणि इथल्या मतदार यादीमध्ये त्यांचं नाव नाही आहे. तुमचं नाव काय आहे, तुम्ही कधी आला होतात मतदानासाठी आणि तपासलं होतं का आधी, आधीची माहिती काय होती, यापूर्वी मतदान केलं होतं का? हो, मतदान मी इथेच करत होतो कायम, माझा जन्म पुण्याचा इथेच राहिलेलो आहे, वाढलेलो, त्यामुळे मागच्या 5 वर्षापूर्वीच्या मतदानाला मी चुकलो होतो कारण मी भारतात नव्हतो, आता सुद्धा मी भारताबाहेरच राहतो,
आपण यावेळी खास व्होटिंगसाठी आलो होतो की आपली ती जबाबदारी आहे, पण स्लिप आल्या तेव्हा मला कळलं की माझं नाव नाही आहे. वडिलांनी पण खूप प्रयत्न केले, लोकल ऑफिसला जाऊन खूप मोठ्या अधिकाऱ्यांना भेटून प्रयत्न केले की नाव ॲड करता येते का किंवा शोधता येते का, पण त्यांचं आत्ता मला आत गेल्यावरती त्या साहेबांना भेटल्यावर कळलं की 2021 जुने फोटो असलेले यांचे नावं डिलीट केलीत त्यांनी. त्याच्यामुळे त्यांनी आधीच सांगितलं होतं की 2021 हे थेट दृश्य आहेत. दिलीप वळसे पाटील हे मतदान केंद्रावरती पोहोचलेले आहेत. त्यांची तब्येत गेल्या काही दिवसांपासून बरी नाही आणि म्हणूनच व्हीलचेअरवरती दिलीप वळसे पाटील हे तिथे मतदानासाठी पोहोचलेले आहेत शिरूरमध्ये. आणि खरं तर काही दिवसांपूर्वी त्यांची प्रतिक्रिया सुद्धा आपण ऐकलेली होती की मी लवकरात लवकर बरा होईन आणि मी माझ्या मतदारसंघामध्ये आमच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी फिरेन. मात्र आज मतदानाचा दिवस आलेला आहे आणि आता ते मतदानासाठी आलेले आहेत मात्र व्हीलचेअरवरती. अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी शिरूरमधून चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत, कोणत्या मतदान केंद्रावरती आलेत दिलीप वळसे पाटील? हे त्यांचं मूळ गाव आहे निरगुड सर. तिथं मतदानासाठी दिलीप वळसे पाटील माझ्या क्षेत्रामध्ये आलेले आहेत. खरं तर त्यांच्यावर शिरूरच्या सगळ्या होती, कारण अजित पवारांच्या पक्षाकडून राष्ट्रवादीकडनं ते या भागाचं नेतृत्व करतात सहकार मंत्री म्हणून, आणि त्यांनीच आदराव पाटील यांना उमेदवारी देण्यात पुढाकार घेतला होता अजितदादांना सांगून. पण दुर्दैवी की त्यांचा ऍक्सिडेंट झाला घरात, पाय घसरला आणि त्यानंतर पुन्हा हृदयाचंही त्यांचं दुखणं वाढलं बळावलं. त्याच्यामुळे त्यांचा अख्खा महिना त्यांना प्रचाराला बाहेरच पडता आलं नाही. आणि पण शेवटी आज अखेर ते मतदानाला बाहेर पडलेत. मध्यंतरी त्यांनी हॉस्पिटलमधूनच एक व्हिडिओ प्रसारित केला होता माध्यमांकडे मतदान करा म्हणून आदराव पाटलांना. पण ते काय बाहेर प्रत्यक्ष जे त्यांची इच्छा होती मतदान प्रचाराची ती काय पूर्ण होऊ शकले नाही त्यांच्या आजारपणा, म्हणून ते आज अखेर ते मतदानाला आले. त्यांच्या मतदान त्यांच्या मूळ गावी निरगुडसर हे त्यांचं मूळ गाव आहे, तिथे ते मतदान करतात कुटुंब आणि त्यानंतर ते माध्यमांशी बोलतीलच. हो बघूयात, जर ते माध्यमांशी बोलले तर आपण नक्की थेट पाहूयात. धन्यवाद चंद्रकांत या माहितीसाठी. आणि संपूर्ण दिवसभराचे मतदान